वारसाच्या फेरफारची नोंद घेण्यासाठी आणि क्षेत्रफळ दुरुस्तीसाठी 4000 रुपयांची लाच घेणाऱ्या लाचखोर भूमापक अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलाय. आज 11 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास खामगावातील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. कडुबा रायसिंग चौहान असं या लाचखोराचं नाव आहे. तो खामगावातील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात भूमापक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. बुलढाणा येथील मच्छी लेआउट राहणारा चौहान यानं 4000 रुपये वकिलाला मागितले होते. वारसाची फेरफारची नोंद करण्यासाठी आणि क्षेत्रफळ दुरुस्तीसाठी 4000 रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आलंय. सर ये है हमारा वॉल आर्ट कलेक्शन. नाइस ना? या भैया ये वाला. ओके सर. मुझे लगता है ये ग्रीन वाला सेट अच्छा है. ब्लैक. भैया. ओके सर. ये वाला. वो वाला. भैया. नाइस. फोटो और कुछ? सर चलिए आपको तारों के शहर में ले चलता हूँ. वाओ. आपके लिए फेस्टिवल डिस्काउंट. थैंक यू. वेलकम.